आता बातमी पाहूयात वणीच्या सप्तशृंगी मंदिराची। लसीकरणाचा एक डोस घेतल्याशिवाय वणी सप्तशृंगी मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही। तसंच 10 पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये। वाढता कोरोना बघता, वाढते कोरोनाचे रुग्ण बघता त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं महत्वपूर्ण असा हा निर्णय घेतलेला आहे। मात्र ई पास आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे। 10 वर्ष वयोगटाच्या कमी असलेल्या मुलांना आणि 65 वर्ष वयोगटाहून जे अधिक वयाचे आहेत त्या सगळ्या वृद्धांना वणीच्या सप्तशृंगी मंदिरात थेट जाऊन दर्शन घेता येणार नाहीये। सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे। 15 ते 18 वयोगटातील साधारणतः 1.5 लाख विद्यार्थी लसीकरणाकरता पात्र आहेत। पहिल्याच दिवशी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। शाळेत पण येता येणार आहे आणि ह्या लसीकरणाचा फायदा की आम्हाला 10वीच्या एक्झामला भरपूर होणार आहे। आणि आमच्या शाळेमध्ये ही लसीकरण राबवली त्यामध्ये सर्व मुलींनी सहभागी झाल्या आणि ह्या लसीकरणामुळे कोणत्याही साईड इफेक्ट होत नाही। मी सर्वांना असं सांगेन की लस घ्या, कारण लस घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपल्याला कोरोनाचा धोका कमी होतो आपल्याला। आज आमच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे। हा लसीकरणाचा पहिलाच दिवस आहे। आज आम्हाला कोवॅक्सिन ही लस देण्यात आली। आज आमचा पहिला डोस झाला, यानंतर 28 दिवसांनी आमचा दुसरा डोस होणार आहे। या लसीकरणाचा एक फायदा म्हणजे आम्हाला परीक्षेच्या बाबतीत एक सकारात्मक दृष्टिकोन भेटेल, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा मागच्या वर्षी कॅन्सल झाल्या, त्यामुळे ह्या वर्षी होतील नाही होतील, त्यामुळे एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला। सांगली जिल्ह्यातल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरुसल। राज्यात 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाचा शुभारंभ झालेला आहे। आज आपण आहोत सांगलीमधील कौटीबेरांमधील हायस्कूलमध्ये। आपण पाहू शकता की सांगली जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यामध्ये 75 शाळा ज्या ज्युनियर कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये लसीकरणाची मोहीम राबवलेली आहे। आपण पाहू शकतो की ज्या 15 वर्षाच्या मुली आहेत त्या मुलींचं लसीकरण इथं सध्या सुरू आहे आणि अशाच पद्धतीने राज्यातल्या इतर किंवा सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाळेत आणि ज्युनियर कॉलेजमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत लसीकरण अधिकारी विवेक पाटील, यांच्याकडे जाणून घ्या की जिल्ह्यात कशा पद्धतीने मोहीम राबवत आहेत आणि कुठं कुठं मोहीम सुरू आहे। नमस्कार। सांगली जिल्ह्यामध्ये आज 62 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 तालुके आणि 15 ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत 15 ते 18 वयोवर्ष गटातील मुलामुलींना लाभार्थ्यांना लसीकरण कोविड लसीकरण कोवॅक्सिन लस देणं सुरू झालेलं आहे। आज साधारणतः 75 ज्युनियर कॉलेज व हायस्कूल 15 ते 20 हजार लसीकरण अपेक्षित आहे। एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वयोगटातील साधारण 1.5 लाख लाभार्थी पात्र लाभार्थी जे आहेत ते आहेत, त्यांचं कोविनवर ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करून आपण लसीकरण देणार आहोत। आज जे आपले 60 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथल्या त्या ठिकाणचे टीम करून आपण ज्या ज्या ठिकाणी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहेत त्या ठिकाणी 9वी, 10वी, 11वी व 12वी या कक्षेतील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन ही लस आज देत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज इंडियन लोकमत, सांगली। जळगावमध्ये लसीकरणासाठी आलेल्या तरुणांचा औक्षण करून आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। कोरोनापासून मुलांचा बचाव करण्याकरता लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। सरकारच्या निर्णयाचं मुलांकडून स्वागत करण्यात आलं। तर लसीचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, लसींचा तुटवडा जाणवणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। जिल्ह्यामध्ये आज 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी लसीकरण सुरू झालेलं आहे। या ठिकाणी सी बी सर्जन असतील, DHU असतील किंवा शाहू महाराजांच्या या ठिकाणचे डॉक्टर्स मंडळी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील तरुण विद्यार्थ्यांना या ठिकाणी लस देण्याची सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की तिसरी लाट येत असताना ज्या काळजी घेतल्या गेल्या पाहिजेत ती सगळी काळजी घेऊन या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना आता लस सुरू झालेली आहे।